नमस्कार, मी माधवी नेमकर. गायनाय गप्पाच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते. मागच्या भागामध्ये आपण प्रसूती कळा या विषयाबद्दल माहिती घेतली. पूर्वी बायका असं म्हणायच्या की मातृत्व हवं असेल तर कळा तर सहन कराव्या लागतातच. तर हे ऐकत आपण आतापर्यंत आलो तर मग वेदनारहित प्रसूती म्हणजे काय? नॉर्मल डिलिव्हरीमध्ये कळा तर येतातच, पण त्या कळा कमी पद्धतीत किंवा अजून काही त्याचा अर्थ आहे का, किंवा वेदनारहित प्रसूती म्हणजे एक्झॅक्टली काय, या विषयावर गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर मीनल मेहेंदळे. नमस्कार. नमस्कार, तुझं स्वागत. थँक्यू. मी जसं म्हटलं आता की वेदनारहित प्रसूती म्हणजे कठीणच, प्रसूती म्हणजे वेदना असणारच त्याच्यामध्ये. मग नक्की काय वेदनारहित प्रसूतीसाठी काही वेगळी आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते किंवा डॉक्टर त्याच्यावरती काही सल्ला देतात आपल्याला, असं काही आहे का? सो वेदनारहित प्रसूती म्हणजे नथिंग बट पेनलेस डिलिव्हरी. ओके, सो पेनलेस डिलिव्हरीसाठी पेन ऑब्व्हियसली यायला लागतं आणि त्याच्यासाठी काही आधीपासून आपण तयारी करत नाही. नॅचरल लेबर किंवा जेव्हा आपण इंडक्शन करतो आणि पेन्स ॲक्च्युली सुरू होतात आणि पेन्स सुरू झाल्यानंतर एक पर्टिक्युलर कंडिशनमध्ये किंवा आम्हाला जेव्हा वाटतं की आता सगळं व्यवस्थित चाललं आहे, पिशवीचं तोंड चांगलं उघडलेलं आहे, कळा चांगल्या येतात आहे, तर अशा वेळेला त्या कळा येतच राहाव्या पण त्या दुखणार नाही या हिशोबाने आपण पाठीमध्ये एक इंजेक्शन देत असतो की जे ऑफकोर्स ॲनेस्थेटिस देत असतात आणि ज्याला आपण पेनलेस डिलिव्हरी असं म्हणतो किंवा एपिड्युरल ॲनॅल्जेसिया ज्याला आम्ही म्हणतो, की ते पाठीमध्ये एक इंजेक्शन देऊन भुलीसारखा प्रकार असतो. पण भुलीमध्ये कसं सगळंच पॅरलाइज होऊन जातं की आपण हातपाय हलवू शकत नाही किंवा पाय हलवू शकत नाही, पण तसं नसतं. याच्यामध्ये फक्त दुखणं किंवा सेन्सेशन जे आहे ते कमी होतं आणि मग बाकीचे जे कळा जे आहे कॉन्ट्रॅक्शन्स किंवा हे येत राहणार पण डिलिव्हरीच्या वेळेला दुखणार नाही, त्याच्यामुळे डिलिव्हरी ही सुसह्य होते. म्हणजेच ती वेदनारहित प्रसूती म्हणजे हे पण आता आजकाल पेनलेस डिलिव्हरी आलेली आहे. म्हणजे मला तेच कळत नव्हतं वेदनारहित प्रसूती म्हणजे कसं काय, कारण की ते डिरेक्टली सिझरियनवर जाणार, कारण ते जर होत नसेल नॉर्मल तर वेदना तर येणारच, कळा दिल्याशिवाय बेबीचा जन्म कसा होऊ शकतो. तर मग फक्त त्या कळा येतात, फक्त त्याची इंटेन्सिटी कमी राहते. करेक्ट, कळा येत राहतात पण त्याचं सेन्सेशन नाही, सेन्सेशन नाही राहत. ओके, म्हणजे तीच आहे वेदनारहित प्रसूती. बरं, अजून एक मला विचारायचं, लेबर इंडक्शन म्हणजे काय असतं? नॅचरली ज्या कळा सुरू होतात किंवा पेन्स नॅचरली सुरू होणं, याला ऑब्व्हियसली हे सगळ्यांना माहीत असतं की कळा सुरू झाल्या किंवा पाणी जायला लागलं आणि मग कळा सुरू झाल्या. पण काही काही वेळेला असं होतं की कळा येतच नाही, म्हणजे अगदी पूर्ण 9 महिने 9 दिवस झाले. ओके, 40 वीक्स ज्याला आम्ही म्हणतो किंवा पोस्टडेटिझम ज्याला आम्ही म्हणतो, की तोपर्यंत कळा नॅचरली येतच नाही. किंवा कधी कधी आम्हाला असं वाटतं की नाही, आता पेशंटची शुगर वाढायला लागली आहे किंवा बीपी वाढायला लागलं आहे, आणि अशा वेळेला फार काळ प्रेग्नन्सी पुढे जाणं फार चांगलं नसेल आणि म्हणून आम्हाला लेबर इंड्यूस करावं लागतं किंवा आम्हाला मुद्दामून कळा आणण्यासाठी किंवा जे लेबरची सुरुवात घडवून आणण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागते त्याला आम्हाला लेबर इंडक्शन आम्ही असं म्हणतो. म्हणजे हे इंजेक्शन असतं, त्याच्यामध्ये 2-3 प्रकार असतात. म्हणजे एक लेबर इंडक्शन असतं की काही जेल्स वापरतात किंवा काही पेसरीज असतात किंवा गोळ्या असतात की ज्या आम्ही वजायनली ठेवून आम्ही करतो, किंवा इंजेक्शन असतात की जे सलाईनमधनं दिलं जातं, याला आपण लेबर इंडक्शन असं म्हणतो. म्हणजे खऱ्या अर्थाने तेव्हा पेन कृत्रिमरित्या सुरू होतात असं म्हणायला हवं. अगदी बरोबर, कृत्रिमरित्या पण ते गरजेचं आणि म्हणून आपण ते तसं घडवून आणतो. बरोबर. आता सीझर होऊ नये ही प्रत्येक महिलेला वाटत असतं की नको, शरीरावर कुठला कट नको आपल्या, पण आपली नॉर्मल डिलिव्हरी व्हावी. पण त्याच्यासाठी असं काही आहे का, ही सिझेरियन जर तुम्हाला नको असेल तर या गोष्टी केल्या तर तुमची नॉर्मल डिलिव्हरी होईल, असं काही असतं का की ते आपल्या हातात नाहीये काहीच? नाही, असं अजिबात नसतं. म्हणजे आधी पण आपण आधीच्या एपिसोड्समध्ये पण हे खरं डिस्कस केलेलं आहे, पण मी परत परत सांगते की हे असं नसतं. म्हणजे कुठली अमुक एक एक्सरसाइज केल्यानंतर किंवा अमुक एक औषध घेतल्यानंतर पूर्ण 9 महिने जर तुम्ही हे घेतलं तर तुम्हाला नॉर्मल तुमची होणारच, असं कुठलंही कोणीही गॅरंटी करू शकत नाही किंवा कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. सिझेरियन जेव्हा लागत असतं तेव्हा त्याला इंडिकेशन्स असतात. कोणी उगाच सिझेरियन करत नाही. ओके, म्हणजे कुठलाही डॉक्टर जनरली असं उगाच सिझेरियन करत नाही की चला आली पेशंट कापा, असं होत नाही. जनरली त्याला काहीतरी स्पेसिफिक इंडिकेशन असल्याशिवाय किंवा बाळाच्या आणि आईच्या दृष्टीने जे आपल्याला महत्वाचं असतं अशाच वेळेला सिझेरियन केलं जातं. सो नोबडी कॅन गॅरंटी अ नॉर्मल डिलिव्हरी. करेक्ट, दॅट इज ऑल व्हॉट वी नीड टू टेल ऍक्च्युली. अजून असे काही आपण उदाहरणं बघितलेले, तू तर म्हणजे तुला हे माहितीच असणार, नॉर्मल डिलिव्हरी होता होता सीझरची वेळ आलेली असते बट बेबी थोडस जवळ असतं वजायनाच्या, की त्यावेळेला मग फोर्सेप्स आणि व्हॅक्युमचा उपयोग करून बेबीला बाहेर काढलं जातं.
ओके, पण हे कितपत सुरक्षित आहे, त्याच्यामध्ये काय रिस्क फॅक्टर आहे का? येस, सो व्हॅक्युम आणि फोरसेप्स आर जनरली युज्ड, यु नो, वेन द बेबी इज ऍक्च्युली ऍट द पेरिनियम, म्हणजे आता डिलिव्हरी होणारच आहे पण मेटर्नल फॅक्टर्स कमी पडतात किंवा मेटर्नल पुश कमी पडतोय किंवा बाळाचे ठोके कमी पडायला लागले आणि अशा वेळेला आपण नॅचरल लेबर जेवढा वेळ लागतो, म्हणजे फुल डायलेटेशन, सर्व्हिक्स पूर्ण तोंड उघडलेलं आहे पिशवीचं आणि बाळ खाली आलेलं आहे पण अजून डिलिव्हरीला एक अवकाश आहे, एक तासभर वगैरे वेळ लागणार आहे, असं होतं बरेचदा. आणि अशा वेळेला आम्ही थांबू नाही शकत, पण पिशवीचं तोंड उघडलंय, बाळा खाली आलंय म्हटल्यानंतर त्याला आपण काढू शकतो, म्हणून आम्ही त्याला व्हॅक्युम कप लावतो किंवा बाळाच्या डोक्याला एक कप लावला जातो आणि व्हॅक्युम प्रेशरने ते ओढलं जातं. इट इज प्रिटी सेफ वे इफ युज्ड बाय करेक्ट मेथड अँड इफ युज्ड बाय एक्सपर्ट हँड, म्हणजे कोणीही असं येऊन नुसतं असं कोणी लावू शकत नाही, त्याच्यासाठी एक्सपर्टीज लागते डेफिनेटली, पण इट इज डेफिनेटली सेफ फॉर द बेबी. ओके, त्याचे कॉम्प्लिकेशन्स जनरली होत नाही. सिमिलरली एक फोरसेप्स म्हणून असतं की जे इट्स लाईक अ इन्स्ट्रुमेंट. ओके, इट्स लाईक अ इन्स्ट्रुमेंट की जे विच फॉर्म्स अ केज अराउंड द बेबीज हेड अँड देन द बेबी कॅन बी डिलिव्हर्ड सेफली डिलिव्हर्ड. सो येस, फोरसेप्स डिलिव्हरी इज ऑल्सो नोन अँड इट इज डन बाय एक्सपर्ट ऑब्स्टेट्रिशियन्स किंवा एक्सपर्ट डॉक्टर्सच फक्त ते करतात. जनरली फोरसेप्स किंवा हे आपण पूर्वीच्या काळी हाय फोरसेप्स वापरायचे की जेव्हा बाळाचं डोकं वर असलं की पण करायचे, पण ते आईसाठी जास्त डेंजरस होतं म्हणून आजकाल तसं करत नाही, फक्त लो फोरसेप्स किंवा ज्याला आम्ही आउटलेट फोरसेप्स म्हणतो असे फक्त वापरले जातात. आणि बिलीव मी, इट इज सेफ इफ अप्लाइड प्रॉपरली अँड बाय अ ट्रेन्ड पर्सन, इट इज डेफिनेटली सेफ फॉर द बेबी अँड द मदर. व्हॅक्युम हा असा शब्द आहे पटकन की त्या बेबीला बाहेर कसं काढणार, म्हणजे ती मत बेबीची स्किन एकदम नाजूक असते तर ताळू एकदम नाजूक असतो ना, इट इज प्रिटी सेफ. त्याच्यामुळे हा प्रश्न निर्माण होणं अगदी स्वाभाविक आहे. आता ऍक्च्युली बेसिक प्रश्न आहे की डिलिव्हरीसाठी आपण कुठलं हॉस्पिटल निवडलं पाहिजे, दवाखाना निवडायचा पण तो कुठला नक्की निवडला पाहिजे. मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही, साधं हॉस्पिटल असेल भले ते अजून कुठलं हॉस्पिटल असेल पण छोटं असलं तरी ते योग्य असलं पाहिजे, तर अशा वेळेला कुठलं हॉस्पिटल निवडलं गेलं पाहिजे. तर ज्या बायकांमध्ये काही हायरिस्क प्रेग्नन्सी असते किंवा ज्यांना असं वाटतं माहीत असतं किंवा ज्यांचे डॉक्टर सांगतात की आता आपल्याला प्री टर्म डिलिव्हरी लागणार आहे किंवा यु नो असं, अशा वेळेला आम्ही सांगतो की जनरली सिलेक्ट अन हॉस्पिटल वेअर एन आय सी यू इज अवेलेबल इन द हॉस्पिटल इटसेल्फ. म्हणजे की एका छताखाली जेव्हा एन आय सी यू आय सी यू हे अवेलेबल असतं, अशा वेळेला कुठलीही कॉम्प्लिकेशन आईला किंवा बेबीला जर झालं तर डेफिनेटली ते, म्हणजे जनरली काय होतं पूर्वीच्या काळी असायचं की घराच्या जवळचं जे आमचं हॉस्पिटल होतं ते आम्ही निवडणार, किंवा मग जायला वेळ नको लागायला किंवा यु नो रस्त्यात डिलिव्हरी नको व्हायला किंवा पटकन आपण पोहोचलो पाहिजे. तर दॅट शुड नॉट बी ओनली क्रायटेरिया, द क्रायटेरिया शुड बी की तुमची जर हायरिस्क प्रेग्नन्सी आहे आणि तुम्हाला जर जास्त काही काळजीपूर्वक लागणार असेल, फॉर एक्झाम्पल जर बाळाला काही एक्स्ट्रा केअर लागणार असेल, तर अशा वेळेस जिथे एन आय सी यू किंवा निओनेटल इंटेन्सिव्ह केअर युनिट आहे अशा हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी करणं कधी पण योग्य असतं. सिमिलरली आईच्या दृष्टीने ज्यांची हायरिस्क प्रेग्नन्सी असते, म्हणजे डायबिटीज आहे, हायपरटेन्शन आहे किंवा हार्ट डिझीज आहे किंवा आधीचं एनिमिया म्हणजे खूप कमी रक्त ज्यांचं असतं, अशा जनरली पेशंट्सची डिलिव्हरी ही प्रॉपर सेंटरमध्ये जर झाली रॅदर दॅन अ स्मॉल नर्सिंग होम, इफ इट हॅपन्स ॲट अ इन्स्टिट्यूशन किंवा मोठ्या हॉस्पिटलमध्ये की जिथे आय सी यू, एन आय सी यू, ब्लड या सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होऊ शकतील, तर मग कॉम्प्लिकेशनचा रेट हा कमी असतो. म्हणजे कॉम्प्लिकेशन जरी आल्या तर तिथे ती मॅनेज होऊ शकतं म्हणून. ओके, आता ना सगळ्यात सनाजूक प्रश्न विचारते मी तुला, आता भाग आपला संपत आलेला आहे. सनाजूक प्रश्न, सगळ्या महिलांची अशी इच्छा असते, म्हणजे माझी पण अशी इच्छा होती की डिलिव्हरी होताना आपला नवरा आपल्यासोबत पाहिजे. त्याचे दोन कारण असतात बरं का, एक की बघावं है ना किती नवरा, पहिलं सॉफ्ट वाला सांगायचं असतं की प्रेम आहे बाबा, नवऱ्याने आपल्या हातात हात धरून बसावं, आणि दुसरं बघा मला किती त्रास होतोय, तर हा त्रास नवऱ्याला कळावा हे सुद्धा त्याच्या मागचं एक कारण आहे. तर हे सगळं मान्य आहे पण त्याच्यासाठी डॉक्टर अलाव करतात की नाही हे जास्त महत्वाचं. पण नवऱ्याला असं थांबण्यासाठी डिलिव्हरीच्या वेळेला अलाव असतं का किंवा डॉक्टर अलाव करतात का? प्रत्येक हॉस्पिटलचे रूल्स वेगवेगळे असतात, प्रत्येक डॉक्टर आपापले रूल्स वेगळे असतात, पण जनरली येस, जर सगळं ओके चाललं असेल आणि व्यवस्थित सगळं असेल
तर आम्ही जनरली अलाव करतो, म्हणजे नवऱ्याला आपण डिलिव्हरीच्या वेळेला किंवा सिझेरियनच्या वेळेला आपण उभं राहिलं, पण जनरली हेड एंडला म्हणजे पेशंटच्या यु नो डोक्याच्या जवळ की जिथे हात धरून तुम्ही थोडंसं तिला छान सपोर्ट करू शकता अशा आणि आपण नक्की उभं करू शकतो. पण याच्यामध्ये एक असं असतं की कधीकधी जर तो नवरा खूप जास्त स्ट्रॉंग नसेल आणि त्याने रक्त बघून जर तो चक्कर येऊन पडला तर आम्हाला पेशंटला सोडून आम्हाला जर त्याच्याकडे बघावं लागलं तर मग इट कॅन बी अ प्रॉब्लेम. म्हणजे त्यांच्यासाठी एक नवऱ्यासाठी एक वेगळा डॉक्टर तिथे ठेवावा लागेल आणि आज बघा लक्ष ठेव चक्कर आली तर दिस कॅन हॅप अँड दिस हॅपन्स. म्हणजे मेनी अ टाइम्स यु नो एस्पेशली सिझेरियनच्या दरम्यान असं होऊ शकतं किंवा नॉर्मल डिलिव्हरीच्या वेळेला पण असं आम्ही बघितलेलं आहे की नवऱ्यांना चक्कर येऊ शकते, नाही असं नाही. तर म्हणून मग आम्ही म्हणतो की तुम्ही जर ओके असाल, तुम्हाला जर वाटतंय की तुम्ही हे सगळं बघू शकाल तर नक्की आत थांबा, नाही तर नका थांबू इज वन थिंग. ऑफकोर्स कोरोनाच्या आणि कोविडच्या काळामध्ये आम्ही जनरली अलाव नाहीच करत आहे एनिवेज, कारण जितके कमी लोक आतमध्ये तितकं इन्फेक्शनचा चान्स कमी असतो. करेक्ट. त्याच्यामुळे आता जनरली अलाव नाही करत, पण येस यु नो प्री कोविड टाइम्स डेफिनेटली वी युज स्ट्रॉंग असेल कोणी तर त्यांना अलाव करतात, पण जे सेन्सिटिव्ह असतील जास्त त्यांना अलाव. व्हेरी गुड, या नाजूक प्रश्नाचं खूप छान उत्तर दिलेलं आहे. आजचा विषय आपण इथेच थांबूया, नवीन विषयासह पुढच्या भागात आपण नक्की भेटूया. तोपर्यंत नमस्कार.